सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। हायवेच्या दुर्दशेकडे सातत्यानं लक्ष वेधत दुरुस्तीची मागणी करूनही हायवे उपअभियंता आणि ठेकेदारानं दुर्लक्ष केल्यामुळेच आमदार नितेश राणेंनी जनतेच्या उद्रेकाचा विस्फोट केला। त्यामुळे आमदार नितेश राणेंना हे आंदोलन करण्यास भाग पाडणाऱ्या हायवे उपअभियंता आणि ठेकेदारावर कलम 107 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे। हायवेच्या दुरावस्थेचा त्रास म्हणजे कणकवली वासियांचं रोजचं मरण झालंय। 4 जुलैच्या आंदोलनातून आमदार नितेश राणे यांनी केवळ जनतेचा प्रक्षोभ व्यक्त केला। हे आंदोलन करण्यास हायवे उपअभियंता शेडेकर आणि हायवे ठेकेदार जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांच्यावरच कलम 107 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली। शेडेकर यांच्या घरी भेट देणाऱ्या महसूल तथा बांधकाम मंत्री हायवे ट्रक अपघातात मृत पावलेल्या ट्रक चालकाच्या आणि तिवरे धरण दुर्घटनेत बळी गेलेल्या ग्रामस्थांच्या घरी कधी भेट देणार असा खोचक सवालही सावंत यांनी विचारला। हायवे अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून आता हायवे ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून आपल्या घोषणेची प्रचिती पालकमंत्री देणार का असा सवालही सावंत यांनी विचारलाय। आमदार नितेश राणे आणि लोकप्रतिनिधी आंदोलन जे केलंय, हे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने त्यांना भाग पाडलेला आहे। या हायवेची जी दुरावस्था जी झालेली आहे, यामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री केसरकर यांनी 302 गुन्हा आपण यापुढे भविष्यात जर कोणाचा मृत्यू झाला तर 302 गुन्हा आपण दाखल करू अशा प्रकारचं 15-20 दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी प्रेसला सांगितलं होतं। ज्या अर्थी पालकमंत्री 302 गुन्हा दाखल करण्याची या ठिकाणी ते घोषणा करतायत, याचाच अर्थ हायवेची दुरावस्था झालेली आहे। आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या बैठका घेऊन वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित केला, पण या ठिकाणी येण्याचे कातडी पांघरलेले या ठिकाणी शेडेकर जे आहे यांनी जाणीवपूर्वक ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, कोणत्याही गोष्टीला फक्त होकार देण्याचं काम केलं, पण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कामं या ठिकाणी शेडेकर यांनी केली नाही। आणि म्हणून शेवटी या ठिकाणी आज जी उद्विग्नपणे आज उद्विग्न करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनातल्या शेडेकर यांनी केलेलं आहे, आणि म्हणून ज्याने उद्विग्न करण्याचं काम केलं हे आंदोलन करायला भाग खऱ्या अर्थाने प्रशासनाने पाडलेलं आहे। आजपर्यंत राणेसाहेब असतील, त्यांच्यासोबत आम्ही काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाचा नेहमी आदर केलेला आहे। ह्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सकारात्मक अधिकाऱ्यांनी ज्या ज्या वेळी काम केलं आहे त्यांचं कौतुक करण्याचं काम आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही केलेलं आहे। आज या ठिकाणी नकारात्मक पद्धतीने शेडेकरने जे काम केलं त्याचा परिणाम शेवटी आंदोलनामध्ये झालेला आहे। आज जे काही राजकीय लोक टीका करतायत, ही टीका जनतेच्या भल्यासाठी करत नाही आहे। या ठिकाणी राणे कुटुंबियाबद्दल त्यांच्या मनामध्ये जो काही द्वेष आहे, या द्वेषापोटी आज या ठिकाणी नितेश राणे या आंदोलनामध्ये मिळालेले आहेत। त्यांना जास्तीत जास्त कसं अडकवता येईल यासाठी जे ज्या टीका करतात त्या टीकाकारांचं ते काम आज या ठिकाणी चालू झालेलं आहे। पण ज्यांना जनतेबद्दल, ज्यांनी जनतेची नाळ ज्यांची जुडलेली आहे, ज्यांना जनतेबद्दल आस्था आहे, असे लोक ह्या आंदोलनावर टीका करणार नाही आहे। कारण नितेश राणे यांनी जनतेला जो काही त्रास होत होता आणि यामध्ये जे अधिकारी ज्या पद्धतीने टोलवाटोली करत होते त्याचसाठी हे आंदोलन त्यांना करायला या ठिकाणी प्रशासनाने भाग पाडलेला आहे। आणि म्हणून आज या आंदोलनाची सुद्धा घेत असते वेळी आज गोव्यामध्ये नॅशनल राष्ट्रीय महामार्गाचं कामकाज पाहिलं असता त्या ठिकाणी असलेला जो त्यांचा सर्व्हिस रोड असेल तो सर्व्हिस रोड गोव्यामध्ये चांगला केलेला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व्हिस रोडचं काम चांगलं न होता आज यांनी जबरदस्तीने हे काम ठेकेदाराने सर्व्हिस रोडची पूर्तता न करता काम चालू केलेलं आहे। म्हणजे गोव्यामध्ये ह्याच ठेकेदाराने त्या ठिकाणी चांगलं काम करणं आणि सिंधुदुर्गामध्ये जनतेच्या भावना त्या ठिकाणी पायदळी तुडवण्याचं काम या ठिकाणी ठेकेदाराने प्रशासनाने केलेलं आहे। आणि म्हणून ह्याला आज जर विचार केला तर ते जबाबदार आहेत कोणत्याही प्रकारची कायद्याप्रमाणे हायवे ऑथॉरिटीच्या कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करून सर्व्हिस रोड करणं अद्ययावत चांगला करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, ठेकेदाराची जबाबदारी ही त्यांनी पार पाडलेली नाही। आणि म्हणून हे आंदोलन जनतेचा उद्रेक म्हणून आज हे आंदोलन झालेलं आहे। भविष्यात जिल्हा परिषदेच्या 11 तारखेच्या होणाऱ्या सभेमध्ये ह्या रस्त्याची क्वालिटीसुद्धा आज आम्ही पुणे राष्ट्रीय मार्ग आम्ही चौपदरीकरण पाहतो आहे, गोव्यामध्ये पाहतो आहे, ती क्वालिटी ह्या ठिकाणी मेंटेन ह्या रस्त्याची झालेली नाही आहे।
त्याची सुद्धा या ठिकाणी क्वालिटी कंट्रोल मार्फत या ठिकाणी चौकशी करावी, तशा प्रकारची मागणी आम्ही उद्याच्या जिल्हा परिषदेच्या 11 तारीखच्या सभेमध्ये करणार आहोत. आणि म्हणून आज ज्या काही गोष्टीचं जे काही आंदोलनाचं काही लोक भाऊ करत आहेत ह्यांना जनतेबद्दल काही पडलेलं नाही आहे, तर ह्यांना फक्त या ठिकाणी राणे कुटुंबी याच्यामध्ये बदनाम कसे होतील ह्या दृष्टिकोनातून काही राजकीय विरोधकांचे प्रयत्न चालले. आणि म्हणून आज ह्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आंदोलन करायला उद्विग्न ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्याविरुद्ध 107 भारतीय दंडविधान 107 प्रमाणे गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. त्यासोबत हे आंदोलन घडल्यानंतर 2 तासामध्ये पोलिसांनी जी काही कार्यक्षमता दाखवली तोच सन्माने आमदार नितेश राणे यांनी ह्याच असलेल्या प्रशासनाच्या विरुद्ध ठेकेदाराविरुद्ध जी तक्रार दिली त्या तक्रारीविरुद्ध पोलीस स्टेशनने लेखी दिलं आहे की आम्ही 7 दिवसामध्ये चौकशी करू. म्हणजे जनतेसाठी आंदोलन करणाऱ्यांना त्या ठिकाणी वेगळा न्याय आणि जनतेला त्रास देणाऱ्या ठेकेदाराला वेगळा न्याय ह्या पोलीस डिपार्टमेंटकडनं त्या ठिकाणी कामकाज केलं जात आहे. आजही पोलिसांकडनं जे या ठिकाणी आरोपी म्हणून अटक करण्यात आलेले आहे ह्या लोकप्रतिनिधी आहेत, जनतेच्या असलेल्या जनतेच्या भल्यासाठी ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांच्यासाठी काम करत आहेत. पण अशाही लोकप्रतिनिधी असलेल्या आरोपींना नगराध्यक्ष असतील आमदार असतील यांना ह्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची वागणूक जी आहे आज पोलिसांकडनं जसं एखाद्या दरोड्यामधल्या आरोपांना वागणूक दिली जात आहे तशा प्रकारची वागणूक आज या ठिकाणी पोलिसांकडनं असलेल्या या जन आंदोलनाच्या आरोपींना या ठिकाणी वागणूक दिली जाते आहे. या आंदोलनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे आणि अशा प्रकारचं त्रास देणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून भविष्यात आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतेवेळी जनतेला ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगतोय की तुमच्यासाठी आम्ही वाटेल ते करू, पण आज असलेल्या ह्या प्रशासनाच्या त्रासामुळे आज लोकप्रतिनिधींनासुद्धा अडचणी धरण्याचं काम ह्या प्रशासनाने केलेलं आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.